श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी सोपे तोडगे व उपाय आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो, जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो, मग तो साक्षात विष्णुदेव जरी असला तरी लक्ष्मी त्याला सोडून जाते। एवढेच नाही तर जी व्यक्ती सकाळी सकाळी दररोज उठून सूर्यनमस्कार करते, सकाळी गणपतीची पूजा करून दर्शन घेते, तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते। कामानिमित्त एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडत असेल तर त्या व्यक्तीने तुळशीपात्र तोंडात टाकावे। पैशाअभावी अडकलेली तुमची कामे मार्गी लागतील आणि हो, पूर्णही होतील। घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरलीधर श्रीकृष्णाची प्रतिमा भिंतीवर लावावी, त्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्याची गरज कधीच येत नाही। आणि हो, ही प्रतिमा घराच्या पूर्व बाजूच्या भिंतीवर लावावी। घरामध्ये सूर्योदय व सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा, त्यामुळे घरात दारिद्र्य येत नाही। घरातील केरसुनी किंवा झाडू आणला की तिला हळद कुंकू लावून तिची पूजा करून मगच वापरावी। तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशा जागी ठेवू नये। ती नेहमी बाहेरचे कोणीतरी घरात आले तर त्यांच्या दृष्टीला पडणार नाही अशी ठेवावी व तिचा वापर दिवे लावल्यावर मुळीच करू नये। तिन्ही सांजवेळी आपल्या देवाऱ्यात दिवा लावावा व धूप किंवा अगरबत्ती लावावी, त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न व तेजोमय होते। रोज सकाळी पहिली भाकरी गाईला तर दुसरी भाकरी कुत्र्याला व तिसरी भाकरी छतावरती पक्ष्यासाठी ठेवावी। यामुळे पितृदोष नाहीसा होतो व त्यामुळे होणारे त्रासही नाहीसे होतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही। असे केल्याने सर्वात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो। रोख रक्कम हातात पडली की ती आपल्या देवघरात देवासमोर ठेवावी। ज्या दिवशी मिळाली आहे त्या दिवशी त्यातील एक रुपये देखील खर्च करू नये। तुम्ही हे ते पैसे दुसऱ्या दिवसापासून खर्च करू शकता। मित्रांनो, हे सोपे उपाय आणि तोडगे नक्की अंमलात आणा, तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच बदल जाणवेल। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि हो, असल्यास नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।